तर डे आफ्टर बिफोर अ डे वी कैन लर्न अबाउट द टॉप द हायर ऑर्डर डेरिवेटिव्स बराबर हायर ऑर्डर डेरिवेटिव्स आणि मग त्या दिवशी थोडस पावसामुळे डिस्टर्ब झालं तर आणि एक दोन मुद्दे त्या ठिकाणचे आपण डिस्कस केले कधी हायर अबाउट दॅट द हायर ऑर्डर डेरिवेटिव वी कॅन गेट नाव दॅट ऑफ द थ्री टाइप्स ऑफ नोटेशन्स पहिलं होतं एफ डॅश ऑफ एक्स नंतर आलं त्याचं वाय डॅश नंतर आपण लेबनेटिव्ह नोटेशनमध्ये म्हटलं होतं डी वाय बाय डी एक्स आणि आणखी एका नोटेशनमध्ये त्याला दर्शवलं जातं वाय वन दॅट इज द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याप्रमाणे वाय डबल डॅश वाय टू या ठिकाणी एफ डबल डॅश ऑफ एक्स त्यानंतर इथं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ट्रिपल डॅश लाईक ऑफ दॅट वाय यन दर्शवला होता आपण यनच डेरिव्हेटिव्ह एफ एन ऑफ एक्स दॅट इज डी रेस टू यन वाय अपॉन डी एक्स रेस टू यन आणि आता आणखी चौथं नोटेशन मिळाले वाय वन वाय टू वाय थ्री डॉट डॉट वाय यन तर असं ते इथपर्यंत आपण आलतो आहे तर दॅट इज द लास्ट पॉईंट इन आवर दॅट डिफरन्सिएशन तेव्हा हे प्रकरण खूप उपयोगीचं आहे याच्यावरती सगळं पुढचं अवलंबून असणार आणि आता त्याच्यातला एक रिमार्क आपल्याला पाहिजे आहे तर सी दॅट व्हॉट हॅपन्स अबाउट हियर तर बघूया मग कन्सिडर दॅट ऑफ द सम फंक्शन से वाय इक्वल टू एक्स क्यूब मायनस थ्री एक्स प्लस दॅट फाईव्ह बरोबर मग आता हे आहे आपली ओरिजिनल फंक्शन आहे मग डिफरन्शिएट दिस इक्वेशन वन विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट द फर्स्ट टाईम आणि मग आपण त्याला पहिल्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह म्हटलं होता वाय डॅश किंवा एफ डॅश ऑफ एक्स किंवा त्या ठिकाणचा डी वाय बाय डी एक्स किंवा आत्ताच्या प्रमाणे वाय वाय हे चार नोटेशन अर्थ एकच आहे वाय डॅश एफ डॅश डी वाय बाय डी एक्स वाय वाय आलं आणि मग तो किती आला त्या ठिकाणचा थ्री एक्स स्क्वेअर मायनस दॅट थ्री हा झाला तुमचा फर्स्ट ऑर्डर किंवा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्यानंतर परत बघा वाय डबल डॅश किंवा एफ डबल डॅश ऑफ एक्स किंवा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर किंवा वाय टू म्हणजे ह्या फंक्शनला दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेता आणि तो आला सिक्स एक्स कारण तीनचा झिरो त्याला नाव देऊ तीन झालं परत आणखी त्या डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह घ्या मूळ फंक्शनचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर त्या डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर त्यानंतर आता थर्ड बघा वाय ट्रिपल डॅश ऑफ एक्स दॅट इज एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स दॅट इज डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब दॅट इज वाय थ्री आणि इथं आला कॉन्स्टंट सिक्स बघा तर असे ते डेरिव्हेटिव्ह आपण मिळवू शकता आणि आता इथं एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर सी दॅट आणि याच्यातून काय आपल्याला रिझल्ट येतो ते बघा आणि मग दॅट इज द पॉलिनॉमियल फंक्शन ऑफ डिग्री थ्री ती आपली बहुपदी होती पॉलिनॉमियल होती ऑफ दॅट डिग्री थ्री आणि बरोबर त्याचा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा डी क्यू वाय बाय डी एक्स क्यू किंवा वाय थ्री दॅट बिकम्स कॉन्स्टंट मग तो काही कॉन्स्टंट असू शकेला बरोबर म्हणजे जेवढी डिग्री आहे तेवढ्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह हा त्या पॉलिनॉमियल फंक्शनचा कॉन्स्टंट येतो अँड देन ऑनवर्ड डेरिव्हेटिव्ह आणि मग तिथून पुढचे सर्व डेरिव्हेटिव्ह काय असणार बघा वाय रेस टू फोर किंवा वाय फोर काय असणार तुमचा झिरो कॉन्स्टंट फंक्शन आहे परत झिरोचा डेरिव्हेटिव्ह घेतला झिरोच येणार लक्षात आलं का झिरो येचा असो तर कॉन्स्टंट फंक्शन आणि मग इथून पुढचे सर्व डेरिव्हेटिव्ह हे तुमचे काय येणार आहे झिरो येणार आणि हे त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं एका वाक्यात काय ते बघा इफ गिवन फंक्शन इज अ पॉलिनॉमियल फंक्शन ऑफ डिग्री एन जर आपल्याला दिलेली फंक्शन ही एन्थ डिग्रीची असेल देन इट्स अ एन्थ डेरिव्हेटिव्ह बघा देन इट्स अ एन्थ डेरिव्हेटिव्ह इज कॉन्स्टंट त्यावेळेस त्याचा एन्थ डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट येणार अँड ऑनवर्ड डेरिव्हेटिव्ह आर कंपल्सरी झिरो आणि मग तिथून पुढचे सर्व हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे आपोआप झिरो येतील तर असा तो मुद्दा होता तर दॅट इज द अबाउट ऑल टाईप्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आता त्याच्यावरचे उदाहरणं सुद्धा चांगले आहेत
सो दॅट वगैरे काय काय विचारतात ते बघू आता. तर नाव दॅट इज द एक्झरसाइज नंबर आय थिंक 5. एक्झरसाइज नंबर 5 बरोबर. तर आता त्याचा विचार करू हां. तर सी दॅट, तर थोडंसं तुम्ही पण त्याच्यामध्ये थोडंसं टचमध्ये राहायचं, व्यवस्थितपणे विचार करायचा, अभ्यास करायचा. त्याला आता पर्याय नाही हा. तर बघू काय होतं ते. हां तर एक्झरसाइज नंबर 5 आहे. तर पहिल्या टाईपचं उदाहरण बघा. अगोदर आपण काय विचारतो ते फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि असं विचारलंय फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. साधा आहे मला पण फक्त डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह घेत चालायचा. पहिली फंक्शन त्यांनी दिली विदाउट नेम आहे, आपण नाव द्यायचं 2x^5. त्यामुळे फटफट चालायचं. आता आपण एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. -2/(x^2) -√9 बरोबर. आता काही प्रश्न नाही, मग द्या नाव. सी दॅट 2 × x^5. थोडंसं आणखी आपण रिवाईज करत आलो होता डेरिव्हेटिव्हला. 2/(x^2) -√9 √9. मग आपल्याला सेकंड ऑर्डर पाहिजे, दोनदाच डिफरन्शिएट करायचा. मग पहिल्यांदा म्हणा डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा ठरलेले वाक्य आले. आणि मग बघा देअरफॉर dy/dx इक्वल डायरेक्ट घ्यायचा. आता मग 2 × x^5 10 × x^4 हे 3 इकडे आले, -12x² झाले. तर -2/(x^2) आहे ना. -2/(x^2) म्हणजेच कोण आलं, -2 × x^-2. हा विचार करायचा. माहिती पॉवर गुणिले ते राहणारी पॉवर 1 न कमी होते. वजा वजा अधिक 4 झाले x^-3. 9 डेरिव्हेटिव्ह आला तुमचा 0 बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट. झालं. परत म्हणायचं इथं डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा किती व्यवस्थित मिळते. फंक्शन असली की डेरिव्हेटिव्ह सुद्धा फंक्शन असतो, म्हणून तर आपण त्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह मिळू शकतो. आणि मी इथं देऊ सुरुवातीला dy/dx ऑफ डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू dy/dx ऑफ 10 × x^4 -12 × x^2 +4 × x^-3. कारण ते इकडं आल्या x^-2 पॉवर होती, वजा वजा अधिक झाली, 1 ने पॉवर कमी, असं ते आलं. आणि मग आता इथं आपल्या नोटेशन प्रमाणे डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2y/dx² साधी फंक्शन आहे. 40 × x^3 -24 × x. आणि आता परत बघा मग x^-3 चा डेरिव्हेटिव्ह कसा असणार, -3 आणि x^-4 अगोदरचे 4 आणि हे -3 = 12 झाले आणि x^-4. तर असा तो डेरिव्हेटिव्ह आला. तर अशी ती प्रक्रिया आहे हा. टू गेट दॅट द सेकंड डेरिव्हेटिव्ह. तिसरा विचारला तर पुढे चला, नाही विचारला तर तिथंच थांबू बरोबर. तर असे ती उदाहरणं आहेत. आता यू कॅन सॉल्व एक्झाम्पल्स, तुम्हाला निश्चितपणे कॉन्फिडन्स मिळेल. सेकंड तर बघा आता e^2x (tan) सगळं पहा काय आहे तुमच्याकडं, फक्त थोडस त्याला मॉडिफिकेशन देत चालायचं. सगळे रूल्स आहेत, सगळ्या फंक्शन्स आहेत, पॅरामेट्रिक फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह सगळं काही आहे. गिव्ह दॅट अ नेम y आणि त्याला एक नंबरचं नाव द्यायचं बरोबर. प्रक्रिया तीच, परत डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. उलट आपले डेरिव्हेटिव्ह आपोआप पाठ होत चालतात. किती किती त्या फंक्शन येत चालतात बरोबर. त्या 13 का 15 फंक्शन्स आहेत. आणि मग बघा देअरफॉर dy/dx इक्वल टू द्यायचं ते dt/dx ऑफ e^2x (tan)x. आता सगळे रूल तुमच्या समोर आहेत, आमच्याकडं आहेत, प्रॉडक्ट आहे, यूज दॅट. आणि पहिली फंक्शन आहे तशी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह लगेच घ्यायचा. टॅनचा डेरिव्हेटिव्ह x^2x आलं, टॅन एक्स आहे तसं e^2x e^2x आणि कंपोजिशन आला 2. आणि मग त्याला 2 नंबरचं नाव द्या. हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मी तर काय अडचण नाही e^2x × x^2x पण आपल्याला अजून एकदा डिफरन्शिएट करायचे. आम्ही थोडंसं व्यवस्थित लिहायचं. त्यानंतर ह्या 2 e^2x ला इकडं घेऊ आणि परत आलं तुमचं टॅन एक्स बरोबर. आता आणखी सोडून देण्यासारखं वाव आहे. नाही तर परत 2 गुणाकाराचा अजून आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळवावा लागेल ना.
आता येशू ख्रिस्ताला कॉमन घेऊ, त्याला सर्व परिस्थितीनुसार बदलता आलं पाहिजे. दॅट इज जसं आता आपण बदललंय, शाळा होती त्यावेळेस तुम्ही समोर होता परिस्थितीनं, कोरोनामुळे आपण आता तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, आपण डेरिव्हेटिव्ह शिकतोय. परिस्थितीनेच बदलावलं आपणास. डिवाइड बाय डीएक्स इक्वल टू ई रेस टू टू एक्स इंटू ब्रॅकेट सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टाइम्स टॅन एक्स दॅट कॉल टू. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किंवा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि मग आता परत डिफरन्शिएट करू आपलं ठरलेलं वाक्य. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग आता याला पहिली फंक्शन, याला दुसरी फंक्शन मानू, कारण प्रॉडक्ट आहे. आता डायरेक्ट देऊ, काही प्रश्न नाही. अँड देअर पॉवर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू पहिली फंक्शन आहे तसे ई रेस टू टू एक्स बाय प्रॉडक्ट करून सेक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बघा टू टाइम्स सेक एक्स आणि परत सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला सेक एक्स टॅन एक्स. सगळे सूत्र तुमच्याकडं आहे, हे आपोआप पाठ होत चालतात बघा. झालं मग पहिली फंक्शन आहे तसे दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह आला सेक्स स्क्वेअरचा पॉवर फंक्शननुसार टू टाइम्स सेक एक्स, सेक एक्सनुसार सेक एक्स टॅन एक्स. कॉम्पोजिशनचा फार उपयोग. प्लस दॅट टू टाइम्स टॅनचा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा सेक्स स्क्वेअर एक्स. हे झालं एक प्रॉडक्ट नुसार. प्लस आता दुसरे फंक्शन आहे तसे, म्हणजे दुसरे फंक्शन म्हणजे कोण, दुसरा ब्रॅकेट सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टाइम्स टॅन एक्स आणि ई रेस टू टू एक्स हा परत आला ई रेस टू टू एक्स इंटू टू बाय कंपोजिशन. बघा किती व्यवस्थित येत आहे. आणि मग थोडंसं सरळ देण्याचा प्रयत्न करू तर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू पण ई रेस टू टू एक्स तर आहेच, काहीच अडचण नाही. त्यानंतर इथं दोन आहे, ह्या पूर्ण ब्रॅकेटला हा आहे, इथं दोन आहे, इथं दोन आहे. आपण टू टाइम्स ई रेस टू टू एक्स कॉमन घेतले. अजून काय काय कॉमन घेता येण्यासारखे आहेत का बरं? नाही, कारण इथं जरी सेक्स स्क्वेअर असले तरी इथं नाहीत ना, ते इथं नाहीत ते. त्यामुळे आता आपण आहे तसं ठेवूया. मग हे दोन कॉमन घेतले, इथं राहिलं सेक्स स्क्वेअर एक्स प्लस दॅट ऑफ एक मिनिट हा सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्स. वाटल्यास त्याला सेपरेट दिवा म्हणजे आणखी तुमच्या याच्यामध्ये ते येईल. आणि परत प्लस बघा इथं आलं, हे दोन कॉमन आले, टू टाइम्स ई रेस टू टू एक्स आलं सेक्स स्क्वेअर एक्स टॅन एक्स. आणि मग सेक्स पुढच्या स्टेपला जेव्हा परत परत टू टाइम्स ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स. आणि याच्यातून सेक्स स्क्वेअर एक्स कॉमन येतो, याच्यातून नाही येत बघा. आणि मग आपला डी टू वाय डी एक्स स्क्वेअर पूर्ण होणार टू टाइम्स ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट सेक्स स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट. तर टॅन एक्स प्लस वन किंवा वन प्लस टॅन एक्स आहे तसं कॉल करू. आणि इथं आहे तेच टू टाइम्स ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स. तर असं आपण पुढं पुढं जातो आहात. त्यामुळे हे उदाहरण व्यवस्थित ट्राय करा. सगळे रूल्स तुमच्याकडे येतात. 15, 16, 17 फॉर्मुले असतील ते ऑब्झर्व करायचे, डेरिव्हेटिव्ह मिळवायचे, उदाहरणं सोडवायचे. झालं, वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. त्यानंतर आणखी एक बघू. एक्स रेस टू थ्री, डायरेक्ट वाय घेऊया, एक्स रेस टू थ्री इंटू लॉग ऑफ एक्स. थर्ड एक्झाम्पल झालं. मग परत त्याला नाव द्यायचं एक नंबर. परत अप्लाय करा, वाक्य द्यायचं डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू सिमिलर. काही प्रश्न उलट आपली प्रॅक्टिस होते, त्या ठिकाणी इंटरेस्ट तयार करा, बरोबर मिळतात. डी टी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू थ्री इंटू लॉग एक्स. परत प्रॉडक्ट आला, यूज दॅट. एक्स रेस टू थ्री आहे तसं लॉग एक्स वन अपॉन एक्स, तर लॉग ऑफ एक्स आहे तसं ब्रॅकेट टाकू आणि एक्स रेस टू थ्री चा आला थ्री टाइम्स एक्स स्क्वेअर. मग याला सरळ द्यायचं, शक्य तेवढा प्रयत्न करायचा. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स कॅन्सल झाले, एक्स स्क्वेअर राहिले, म्हणजे पुढे आपल्याला सोपं जाता. प्लस थ्री टाइम्स एक्स स्क्वेअर इंटू लॉग ऑफ एक्स आणि याला नाव देऊ दोन नंबर. आता काय अडचण नाही, बेरीज आहे, गुणाकाराला तरी काही प्रॉब्लेम नाही. परत द्यायचं, फक्त इथून पुढे चला, इथपर्यंत आपण येतच. आता परत डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डायरेक्ट घेऊ आता डेरी डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह आला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. पुढं पुढं चला, त्यावेळेस मागं पण म्हणून पाहिलंच पाहिजे. त्यानंतर एक्स स्क्वेअरचा आला टू एक्स प्लस
तीन कॉन्स्टेंट मतलब कोई भी संख्या काउंट स्टाको एंड यूज द प्रोडक्ट रूल अगेन पर परत कोणाला था x स्क्वायर इनटू log x तो कुठे सहगुणक कुठे ब्रैकेट ह्या छोटे छोटे गोष्टी आपण उदाहरणातूनच त्या शिकत असतो आपण लक्षात आलं मग x स्क्वायर झाला 2x तीन कॉमन आले x स्क्वायर आहे तसं log x चा वडापावन x log of x आहे तसं आणि x स्क्वायर चा आला 2x आणि मग बघूया दैट इज अ 2x प्लस 3 इनटू ब्रैकेट x स्क्वायर अपॉन x x राहिले हे दोन एक्स आणि लॉग ऑफ एक्स आहे तसे आहे परत कॉमन येण्यासाठी परिस्थिती आहे देऊन टाकू आणि मग बघा d2y / dx स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस 3x इनटू ब्रैकेट इतला इतला x कॉमन आला 1 प्लस 2 लॉग x असं ते मिळत आहे म्हटल्यास आणखी एक पुढची स्टेप देऊ शकता पण काय अडचण नाही त्यानंतर तर लेक ऑफ बताया कि वी कैन ट्राय दिस एग्जांपल्स आणखी एक बघू म्हणजे तो हां तर टेक दैट लॉग ऑफ एक्स सगळं काय आहे तुमच्याकडे वाई इक्वल टू लॉग ऑफ एक्स परत त्याला नाव द्यायचं एक नंबर परत बघा म्हणजे उलट आपली प्रॅक्टिस होते तुम्ही जेवढे उदाहरण सोडवाल ना तेवढं तुमचं नॉलेज क्लियर होत जाणार कॉन्फिडन्स मिळणार आणि मग डीडी बाय डीएक्स ऑफ लॉग ऑफ एक्स बरोबर मग लॉग नुसार 1 अपॉन लॉग एक्स आणि परत डीडी बाय डीएक्स ऑफ लॉग ऑफ एक्स त्या लॉगला थोडंस लक्षात ठेवायचं त्याचा फायदाच होतो आपल्याला आणि दॅट इज इक्वल टू 1 अपॉन लॉग एक्स बघा आणि हे लॉग ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह आला 1 अपॉन एक्स झालं आणि मग हे याला नाव द्यायचं दोन नंबर dy by dx झालं परत आपल्याला आणखी पाहिजे मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आता थोडीशी काळजी घ्यावी लागेल पण भागाकार आलाय रेसिप्रोकल आलाय गुणाकार आलाय काही अडचण नाही आपल्याकडे सगळे रूल्स आहेत एंड नाउ देअरफॉर d2y by dx स्क्वेअर इक्वल टू आता आपल्याला त्या भागाकाराचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे त्याप्रमाणे विचार करायचा सी दैट मग कुठला भागाकार आहे त्या ठिकाणी 1 अपॉन म्हणजे डी डी म्हटल्यास एक स्टेप दिवा डी डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स इन टू लॉग एक्स आता आपल्याकडे सूत्र आहे पण तो डायरेक्ट जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट म्हणजे रूलचाच उपयोग करू आपण 1 अपॉन एफ ऑफ एक्स तो कसा घेतला होता मायनस 1 अपॉन एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इन टू डी डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स परंतु आपण सूत्राप्रमाणे म्हणजे आणखी एकदा आपलं रिपिटेशन होत आहे आलं तर बघा आता न्यूमरेटर फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे घ्यावा लागेल मग का कसं असतं फी इन टू बघा फी आहे तुमचा एक्स लॉग एक्स डी डी बाय डी एक्स ऑफ वन द्या तिथं सूत्र मायनस आता न्यूमरेटर फंक्शन आहे तसं तर डी डी बाय डी एक्स ऑफ एक्स इन टू लॉग एक्स किती व्यवस्थित मिळते बघा डिवाइडेड बाय छेदस्थानचे फंक्शन फी स्क्वेअर परंतु ब्रॅकेटच पाहिजे हे थोडंसं काळजीपूर्वक ऑब्झर्व करायला शिका बरोबर आपण शिकत असतो आताच्या वेळेचा सदुपयोग करा परत परत सांगतोय एक्स इन टू लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वन कॉन्स्टंट दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वन कॉन्स्टंट आला 0 टर्म झाली 0 आणि परत आता कंस पाहिजे कन्वर्जन्स आहे ना मग परत गुणाकार आला यूज दॅट आता डायरेक्ट उपयोग करायचा एक्स इन टू वन अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ एक्स इन टू वन डिवाइडेड बाय एक्स इन टू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मग जसं त्या सूत्राच्या कंपोजिशन मध्ये आपण तो चार्ज दिला होता एफ ऑफ एक्स त्याच प्रमाणे आलं मायनस साइन कंसच पाहिजे इथं 1 प्लस लॉग एक्स आणि छेदस्थानी असंच लिहा डू नॉट मिस दॅट ब्रॅकेट दॅट इज अवर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर किती व्यवस्थित मिळत जातात तर असे ते उदाहरण आहेत त्यानंतर तर कंपोजिशन आलं लॉगरिथमिक फंक्शन आलं एक्सपोनेन्शियल आलं ट्रिगोनॉमेट्रिक आलं आता फंक्शन रेस्ट टू फंक्शनचं एक बघू म्हणजे सगळ्या प्रकारचे उदाहरण आले राहिलं असेल तर ते तुम्ही ट्राय करायचं वाय इक्वल टू एक्स रेस्ट टू एक्स लगेच आपण क्लिक झालं पाहिजे की आपण आता फंक्शन रेस्ट टू फंक्शनमध्ये आहोत याचा अर्थ लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचा उपयोग करावाच लागेल मग आता करूया त्या ठिकाणी लॉग ऑफ वाय इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस्ट टू एक्स
Therefore, log of y equal to x into log of x. बराबर पर डिफरेंशिएट बोथ द साइड्स विद रिस्पेक्ट टू x कितने व्यवस्थित है बेटा. Therefore, 1 upon y into dy by dx आता डेल्टा मिला रहे तसा x into 1 upon x plus log of x into 1 पर अपने प्रथम प्रमाण dy by dx equal to y तिकडे घ्यायचं सरळ रूपन द्यायचं जे दोन काम होता आता 1 plus log x आणि मग dy by dx y ची किंमत विसरू नका. Therefore dy by dx equal to x raised to x into 1 plus log x त्याला नाव द्या दोन नंबर किती व्यवस्थित येते झालं. परत ह्या डिफरेंशिएट करायचं डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणून नॉलेज मिळत असताना थोडस आपण एकाग्र रहा प्रामाणिक रहा विषयांशी बरोबर आपल्याला ते सक्सेस मिळतात. And now therefore d2y by dx square equal to परत प्रॉडक्ट आला पहिली फंक्शन आहे तशी डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड द्या तिथं 1 plus log x plus दुसरी फंक्शन आहे तशी बघा आणि d/dy dx of x raised to x आता इथं फायदा होणार म्हणून तर त्यात जे काही आपण मिळवतो त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेटली व्हा लक्ष ठेवा बरोबर. आता समोर म्हणतच असतो समोर असणं वेगळं समोर नसणं वेगळं आणि इथं त्या वेगळेपणाचा फायदा आपण घेतला पाहिजे झालं. मग आता x raised to x तर आहेतच डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus log x 1 इज कॉन्स्टंट 0 log of x आला 1 upon x पहिल्याच काम संपलं आहे बघा आपणाकडे. त्यानंतर प्लस 1 plus log x हा ब्रॅकेट आहे तसा आणि आत्ताच आपण x raised to x चा डेरिव्हेटिव्ह मिळवला आणि तो कोण आहे x raised to x टाकवा x raised to x असं देऊ x raised to x into bracket 1 plus log of x तर असं ते आलं. आता सरळ देण्यासाठी आहे का काही आहे थोडस आहे बघा त्या ठिकाणी आणि मग d2y by dx square equal to x raised to x upon x इथं x ची पावर x आहे x ची पावर 1 आहे भाकराच्या नियमाप्रमाणे ते आलं x raised to x minus 1 प्लस बघा इथं आता सगळीकडे गुणाकार आहे इथं गुणाकार इथं गुणाकार इथं गुणाकार इथं गुणाकार तीन ब्रॅकेट ठेवण्यापेक्षा त्याला आता आपण असं लिहू x raised to x into bracket 1 plus log x bracket square बरोबर 1 plus log x 1 plus log x डबल आले स्क्वेअर झाला हे मल्टिपल ॲज इट इज तर असं त्याचं आन्सर मिळेल. तर असे हे उदाहरण होते कसं आपण सेकंड डेरिव्हेटिव्हला कलेक्ट करू शकत होतो ते झालं. त्यानंतर आता थोडस पुढे जाऊ सेकंड टाईप परत dy by dx आहे पण तिथं स्पष्ट विचारलंय फाइंड d2y by dx स्क्वेअर कधी शब्दात विचारतात कधी नोटेशन मध्ये विचारतात फाइंड d2y by dx स्क्वेअर ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स त्याच्यातलं आता फंक्शन कशा आहेत ते बघा. फर्स्ट दॅट इज x इक्वल टू 80 स्क्वेअर y इक्वल टू ट्वाइस 80 याचा अर्थ ते कुठल्या टाइपच्या फंक्शन मध्ये आलो आपण पॅरामेट्रिक हियर दॅट t इज द पॅरामीटर आणि मग आता आपल्या ह्याच्यानुसार चालायचं इथं आता काय घडतंय ते बघा. म्हणजे आतापर्यंत आपण जे y च्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतला विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे म्हणून आपण त्याला कॉम्पोजिशनच्या नियमाप्रमाणे dy by dx ने गुणत होतो. आता इथं काय त्याचा विचार होतोय ते पण त्याच पद्धतीने आहे त्यामुळे लक्ष ठेवलं की बरोबर घडतं बघूया. मग आता आपल्या ह्याच्याप्रमाणे दोघं पॅरामीटरच्या भाषेत आहेत डिफरन्शिएट त्या त्या व्हेरिएबल बद्दल मग t हा पॅरामीटर आहे dx by dt आले तुमचे ट्वाइस 80 त्यानंतर साध्या फंक्शन आहेत पटपट चलायचं dy by dt इक्वल टू पैसे आपला थेरम द्या बाय पॅरामेट्रिक फंक्शन dy by dx इक्वल टू पण dy by dx मिळवल्याशिवाय तर पर्याय नाही तरच d2y by dx स्क्वेअर मिळेल dy by dt अपॉन dx by dt आणि मग बघा अटल्यास इथं देतो म्हणजे खालची स्टेप सरळ रूपला येईल dy by dt आलं ट्वाइस 80 बघा dx by dt आलं ट्वाइस 80 आणि मग सरूप देऊन dy by dx इक्वल टू 1 अपॉन t त्याला नाव देऊ 2
बरोबर हा झाला dy / dx हा तो t च्या भाषेत येणार काय येणार पण पॅरामीटर t आहे तर आता परत त्याला डिफरन्शिएट आणि इथं आता लक्षात ठेवा डिफरन्शिएट बोथ साइड्स म्हणून ते वाक्य आपल्याला आठवण करून देतं की कोणाच्या रिस्पेक्टेड आपण डेरिव्हेटिव्ह घेत आहोत शेवटी x ह्या इंडिपेंडेंट व्हेरिएबल कडेच यायचं मग ते आपले एक्सप्लिसिट फंक्शन असो इम्प्लिसिट फंक्शन असो लॉगरिथमिक डिफरन्शिएशन असो किंवा त्या ठिकाणचं पॅरामेट्रिक फंक्शन असो झालं आणि मग dy / dx चा डेरिव्हेटिव्ह येतो d2y / dx² आणि मग आता इथं म्हणणारच आपण dy / dx ऑफ 1/t बघा आता आणि आता इथं विचार करायचा जसं y y² चा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेत होतो अगोदर y² ला विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट करत होतो आणि मग बाय कंपोजिशन विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे म्हणून dy / dx ने गुणत होता तोच प्रकार इथं आहे मग अगोदर आपण ज्यार्थी आपल्याला 1/t चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे डिफरन्शिएट दॅट 1/t विथ रिस्पेक्ट टू t आता इथं विथ रिस्पेक्ट टू t म्हणायचे याचा अर्थ d / dt येणार आणि हेच महत्त्वाचं आहे या t ची फंक्शन आहे x ची नाही आपल्याला जसं y चा डेरिव्हेटिव्ह dy / dx येतो विथ रिस्पेक्ट टू x तसंच आहे इथं t च्या भाषेतली फंक्शन आहे म्हणून d / dt ऑफ 1/t आणि परंतु आपल्याला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू x म्हणून कंपोजिशन ने मल्टीप्लाय करत होतो आतापर्यंत dy / dx ना आता येणार dt / dx ना उदाहरण थोडासा बदल होतो नॉलेज वाढलंच पाहिजे आणि नेहमी लक्षात ठेवायचं दॅट नॉलेज यू कॅन गिव टू अनादर दॅट इन्क्रीजेस नॉट डिक्रीजेस बरोबर आणि मग बघा आता दॅट इज इक्वल टू आता इथला प्रश्न मिळतो 1/t चा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस 1/t² हे सूत्र आपल्याकडे डायरेक्ट होता टी रेस्ट मायनस वन त्याप्रमाणे आलं आता डी टी बाय डी एक्स पाहिजे आता ते कसं मिळवायचं आहे तुमच्याकडं मग आपल्या त्या इन्व्हर्स फंक्शनच्या नियमाप्रमाणे दॅट इज 1/dx / dt आहे की आपल्याकडं त्यामुळे उपयोग करायचा जे काही असतं त्याचा उपयोग करता आला पाहिजे आणि मग आता काम संपलं बघा मायनस त्यामुळे इथल्या ह्या स्टेप महत्त्वाच्या या दोन d by dt of 1/t with respect to x पाहिजे ते t च्या भाषेतली फंक्शन आहे म्हणून dt / dx जसं y च्या भाषेतलं होतं त्या dy / dx ने कंपोजिशन रूल प्रमाणे मल्टीप्लाय केलं तेच आहे minus 1/t² 1/ आणि dx / dt आले तुमचे 2/8 आहे तिथं इथं dt / dx आहे आपल्याकडे dx / dt आहे इन्व्हर्स फंक्शनच्या नियमाप्रमाणे त्याचा रेसिप्रोकल आला आपला डेरिव्हेटिव्ह मिळाला दॅट इज d2y / dx² इक्वल टू फक्त स्वरूप द्या मायनस 1/2a टाइम्स t रेस्ट टू किती व्यवस्थित येते फक्त ही स्टेप फार महत्त्वाची फक्त व्हेरिएबल बदलला y चा t आला t चा थीटा येईल म्हणून घाबरायचं काही कारण नाही तर असे हे फाईन d2y / dx² चे उदाहरण किती परत इंटरेस्टिंग होत जातात हा बघा आता सेकंड आता थीटाच्या भाषेत आलाय काही प्रॉब्लेम नाही तशी x इक्वल टू a इंटू ब्रॅकेट थीटा मायनस साईन थीटा बघा आणि y इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 - cos θ आता थीटा इज द पॅरामीटर आता थीटा तुमचा पॅरामीटर आलाय मग त्याला आता आपण विचार करायचा लक्षात आलं मग आता आपल्या प्रथेप्रमाणे मिळवा मग पॅरामेट्रिक फंक्शन्स आहेत प्रथम मिळवू dx / d थीटा काय येते त्याचा विचार होईल नंतर मिळवू dy / d थीटा जे असेल त्या मग बघा a कॉन्स्टंट किंवा कोएफिशियंट आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय व्हेरिएबल बदलला म्हणून साईनचा डेरिव्हेटिव्ह बदलत नाही साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉसच कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईनच ते नाही बदलत फक्त व्हेरिएबलच आहेत ना नावच आहे त्यांचं व्हेरिएबल मग कधी थीटा असेल कधी एक्स असेल कधी टी असेल कधी वाय असेल बरोबर आणि मग बघा 1 - cos sin θ डेरिव्हेटिव्ह आला कॉस थीटा झालं त्यानंतर ए कोएफिशियंट तो आहे तसाच राहिला एकचा झाला 0 देऊ तिथं कॉस थीटाचा आला मायनस साईन थीटा व्यवस्थित आणि मग चलायचं therefore dy / dx equal to by parametric function
dy by d theta upon dx by d theta. And with that, a into bracket 1 minus cos theta divided by vaja vaja adhik jale a into sin theta. It is chan mita. Hala, mahasala dy by dx sa, tala parad ek number chanau di. Ma ata apunala tala parad differentiate karai cha. आणखी एका आता इथे भागकार आला नाही आणखी एक स्टेप दिवा म्हणजे थोडस सरळ देण्याचा प्रयत्न करू. नाउ dy बाय dx इक्वल टू ए कॅन्सल होत आहे 1 मायनस cos थीटा अपॉन sin थीटा आणि मग आता डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. दुसऱ्या आता डिफरन्शिएट करता म्हणून d2y बाय dx स्क्वेअर आला. हा झाला dy बाय dx चा परत डेरिव्हेटिव्ह. लक्षात आलं? मग इथं घेऊ थोडा वेळ dt by dx of 1 minus cos theta upon sin theta. आणि इथून पुढच्या स्टेपला येणं महत्वाचं. लक्षात आलं? कारण विथ रिस्पेक्ट टू थीटा अगोदर डिफाइन करायचं आणि मग आपण d theta by dx ना कंपोजिशन बनवायचं, कारण विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे शेवटी. लक्षात आलं? मग t होतं म्हणून dt by dx, आता theta आहे म्हणून d theta by dx. लक्षात आलं? तर सीधा आणि मग बघा. Therefore, that is equal to d by d theta of 1 minus cos theta upon sin theta. किती व्यवस्थित येत आहे. d by d theta of 1 minus cos theta upon sin theta, परंतु with respect to x by z, म्हणून तर theta चा derivative परत with respect to x. तेच काही बदल नाही, त्यामुळे कंपोजिशन चं नॉलेज फार उपयोगीचं आहे. दॅट ओव्हर. मग बघू d by d theta with respect to theta and परत theta चा कारण with respect to x पाहिजे, हे चुकवू नका. नाहीतर आपण सगळं आतापर्यंत मिळवलेलं that goes in order, हे आपल्याला माहिती आहे बरोबर. त्यानंतर d by d theta 1 minus cos theta quotient आलाय, मग आता त्याचा भाग करायच्या नियमाप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मिळू. फक्त अगोदर त्याला थोडस स्वरूप देवा म्हणजे आणखी सोपं होईल ना. तर सूत्र आहे बघा, ट्रिगोनोमेट्री मध्ये सूत्रांचा उपयोग करणं उपयोगीचं आहे. 1 मायनस कॉस थीटा म्हणजे कोण आले, 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा बाय 2. का बरं तसं? कारण हे तीन सूत्र आपल्याकडे होते ना. इथं बघा, नेहमी त्यांचा विचार करायचा. कॉस ऑफ 2 थीटा, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. साइन जेव्हा असत होतं 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा मायनस 1. आणि मग इथं तसंच आहे बघा, मग हे कॉस ऑफ 2 थीटा इकडे येतील, 1 minus cos of 2 theta and 2 times sin square theta. म्हणजे 1 minus cos of theta पाहिजेत ना आपल्याला. मग तसे चालेल नाही, एक मिनिट, इथं असं होतं 1 minus 2 times sin square theta. मग हे cos theta इकडे आले 1 minus झाले, 2 times sin square theta इकडे आले, म्हणून तो हॅप अँगल प्रमाणे त्या सूत्राचा उपयोग घेतला. 2 times sin square theta by 2 याचं पण सूत्र आहे हाफ अँगल ना. हे सोपं होईल ना, sin theta by 2 into cos theta by 2. d theta by dx थोडा वेळ तसेच ठेवू, काही अडचण नाही. झालं? त्यानंतर आता इथं या परत, तर असे ते डेरिव्हेटिव्ह लक्षात तिथे चालायचा. मग आणखी सरळ देण्याचा प्रयत्न होईल. दॅट इज d बाय d थीटा ऑफ d बाय dt होतं, d बाय dy होतं, dy बाय dx तसंच आलं. मग काय काय कॅन्सल होते, हे दोन कॅन्सल झाले. स्क्वेअर मधून एक साइन थीटा कॅन्सल झाला, साइन थीटा बाय अपॉन कॉस थीटा बाय 2 शिल्लक राहिलं आणि टॅन थीटा बाय 2 फंक्शन आली. आणि ह्या डी थीटा बाय डीएक्स ला थोडा वेळ परत आहे तसं ठेवू आणि आता काम संपलं. मग डी बाय डी थीटा ऑफ टॅन, टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर, तो बदलत नाही, व्हेरिएबल फक्त बदलतो. थीटा बाय 2 अँगल, थीटा बाय 2 चा विथ रिस्पेक्ट टू थीटा आला 1/2, कारण 1/2 इंटू थीटा आहे. आणि आता त्याला असं लिहू 1 अपॉन dx बाय d थीटा हियर बाय इनवर्स फंक्शन. किती छान चाललंय बघा. आणि मग आता काम संपेल, तर दॅट इज इक्वल टू, मग ह्यात 1/2 ला इकडे घेऊ, 1/2 टाइम्स sec स्क्वेअर थीटा बाय 2 हा अँगल आला आणि dx बाय d थीटा तुमच्याकडे आहे. आता त्याचा रेसिप्रोकल म्हणून इथं असणार तुमचा a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. आणि मग बघा किती छान येत आहे. तर सी दॅट वे, म्हणजे 1/2 आले, चरुद्देश चालायचं, sec स्क्वेअर थीटा बाय 2 आहे तसे राहिले,
वन अपॉन ए लापन है तस वन माइनस कॉस ऑफ थीटा आता सूत्र अल्ता टू टाइम्स साइन स्क्वेर थीटा वाइट मग आता काम संपेला मगे टू टाइम्स साइन स्क्वेर थीटा वाइट है थी दोन ए सगळ्यांचा विचार करायचा डी एक्स वाइट डी थीटा अपन उपयोग आने ना वन अपॉन दैट एक मिनट सिक्स स्क्वेर थीटा बाय टू आणखी एक स्टेप देऊ हा डिवाइडेड बाय हे दोन चार आणि हा ए आणि इथले तुमचे आहेत साइन स्क्वेअर थीटा बाय बरोबर आणि मग आता ते परत अंश स्थाने येतील तर असे ते उदाहरण व्यवस्थित सोडावे लागते सगळ्या सूत्रांचा खेळ आहे हा आणि मग आता सिक्स स्क्वेअर थीटा बाय टू आले वन अपॉन फोर ए टाइम्स सिक्स स्क्वेअर थीटा बाय टू आणि हे आले तुमचे साइन स्क्वेअर छेदस्थाने म्हणून आले कोसेक स्क्वेअर थीटा बाय टू तर असा तो डेरिव्हेटिव्ह येतोय झालं तर याच्यात आणखी काय स्वरूप देता येते का बघू आपण हा सिक्स स्क्वेअर आले सिक्स स्क्वेअर थीटा बाय टू नाही काय नाही देण्यात तर मिळून जाते तर असे हे उदाहरणं आहेत तर याच्यावरचे आणखी उदाहरणं मिळतील ते आपण परत याच्याला बघू तर थोडंसं आपण लक्ष ठेवायचा तर तुम्ही घरी उदाहरणं व्यवस्थित सोडवा तर वी कॅन स्टॉप